नवीन गाडी आपल्या परिवारामध्ये सामील झालेली आहे. आपलं कपाट रेडी झालंय, त्याच्यामध्ये स्टोरेज सगळं चालू आहे. माझं अंडे हमी दारात जी गाडी उभी दिसतीये ती आम्ही नवीन घेतली. सेम सेम श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम टू अ न्यू व्लॉग. मी चाललेली आहे आमच्या शेतात. आमच्याकडे थोड्याशा कोंबड्या पण आहेत आणि त्या कोंबड्यांनी ताजी ताजी फ्रेश अंडी दिली आहेत, ती घ्यायची आहेत. पण प्रश्न असा आहे की ती अंडी पप्पांनी कुठेतरी ठेवली असतील एखाद्या डब्यामध्ये आणि त्याचा मला काही थांगपत्ता नाही आहे. आई बोलल्यात की आहेत तिथे कुठेतरी, मी बघते सापडली तर ठीक, मग आज अंडा आणि ब्रेडचा नाश्ता होईल. पप्पा गेलेत बाहेर, नाहीतर टेन्शन नव्हतं कुठं ठेवली तिथं. बरंच काय काय आहे तर कुठं सापडायची मला. बघते चला एक एक कोपरा बघते हळूहळू. मिल गया ये मिल गया तो अंडे हमें. ही गावठी अंडी आहेत, गावठी कोंबडींची, म्हणजे जी बॉयलर अंडी पांढऱ्या रंगाची असतात जी जनरली आपल्याला शॉप्समध्ये मिळतात, त्याच्यापेक्षा ही गावठी अंडी कितीतरी पटीने अधिक आरोग्यदायक आणि चांगली. सेम सेम चिकू 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 कोण करणार अंगोळ. अगं समू शॅम्पू आणि साबण संपलं ना, आणलंस काय नवीन? हो काम आलं घेऊन. हे बघ, हे दोन प्रोडक्ट आणण्यापेक्षा एकच प्रोडक्ट आणला, जॉन्सनचा टॉप अँड टो. एकच प्रोडक्ट टॉप पासून टो पर्यंत वापरायचं. ओके अच्छा, हे मी पण वापरायचं कशासाठी ना. हा हे ना कोकोनट बेस्ड क्लिन्सर आहे, अगदी फर्स्ट डे पासून आपण वापरू शकतो आणि याच्यात ग्लिसरीन आहे ना, त्याच्यामुळे बाळांची त्वचा मस्त मॉइश्चराइज राहते. आणि मेन म्हणजे बेबी सेफ इन्ग्रेडियंट्स ने बनलाय, त्याच्यामुळे आपल्याला मम्मी लोकांना काही टेन्शन नाही. बाळाची स्किन पण मस्त राहते, हायड्रेटेड राहते. तशी दादाची पण कशी आहे, छान छान आहे, मस्त मस्त आहे. आणि याच्यामध्ये नो टीअर्स फॉर्म्युला आहे, म्हणून आम्हाला डोळ्यातून पाणी येत नाही, आम्हाला इरिटेशन होत नाही डोळ्यांमध्ये, की नाही पिलू? स्किन पण ड्राय नाही होत आमची. मस्त मस्त आहे मम्मी, छान छान आणलंय साबण, मस्त मस्त आहे. याच्यात कुठलेच हार्मफुल केमिकल्स नाहीयेत, डॉक्टरांनी पण टेस्ट केले. आमच्या काका सजेस्ट करतात वापरा म्हणून दादू शेती. चला आता पण केश धुया. अरे वाले, अरे छो ना छो ना, अरे छो ना छो ना. आपल्याला चलो ए सोनी ए अरु अरु अच्छू रुकडी रुकडी अच्छू अच्छू कटकटक ला चला चला. झाली अंघोळ आमची, आमची अंघोळ झाली. आता आम्ही पाण्यात बसणार. बस 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 ए पिलू अरु आले. कोणी अंघोळ केली? छान 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 अंघोळ कोणी केली? इच्छो ना इच्छो ना इच्छो ना. चला कपडे घालूया. काय आले अगदी पहिल्या दिवसापासून मी माझ्या बाळासाठी जॉन्सनचं हे बेबी लोशन वापरते. ह्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स बेबी सेफ आहेत, कुठलेही हार्मफुल केमिकल्स नाही आहेत, त्याच्यामुळे बाळाची स्किन छान प्रोटेक्टेड राहते. ह्याच्यामध्ये नारळाचं तेल आहे, ज्याच्यामुळे बाळाची त्वचा मस्त कोमल मुलायम राहते. आणि आता तर थंडी येते आहे, त्याच्यामुळे ड्राय व्हायला लागते त्यांची त्वचा. फॉर दॅट टू प्रिव्हेंट दॅट ड्रायनेस, जॉन्सन्स बेबी लोशन इज दी बेस्ट. डॉक्टरसुद्धा रेकमेंड करतात. त्याचं स्मेल पण मस्त आहे आणि हे लाईट फील होतं, म्हणजे एकदम जाड झप्पट असं नाही आहे. मला ते पण एक आवडतं या बाबतीमध्ये. अरे बुज्जू अरे बुज्जू.
चला गाऊ करायला कोण येते कोण येते गाऊ करायला काय पिल्लू काय बोलतोय काय काय आप जॉब 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 आप जॉब जॉब आप जॉब 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 आप जॉब 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 आप जॉब 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 कर कस करत होतास कस करत होतास अरे मुडी 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 कारभार मुडी कारभार ही आहे आमची लक्ष्मी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रमैत्रिणींनो की कुमारचा ट्रान्सपोर्टचा बिझनेससुद्धा आहे. तर ही नवीन गाडी आपल्या परिवारामध्ये सामील झालेली आहे श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि कुमारच्या आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, मेहनतीमुळे ही अजून एक गाडी आपल्या परिवारामध्ये ॲड झालेली आहे. जेव्हा ती रात्री आली तेव्हा तिची घरगुती पूजा करून घेतली, दुसऱ्या दिवशी सकाळी विधिवत भटजींच्या हस्ते पूजा करून घेतली. इथे कुमार नारळ फोडतोय दगडावरती. आता काही जण म्हणतील की ताई साडी का नाही नेसली, तर ॲक्च्युली जेव्हा छोटं बाळ असतं तेव्हा नाही खूप गोष्टी मॅनेज होत, साडी नाही नेसता आली मला. ह्याच्या आधीसुद्धा जेव्हा ह्याच्या आधीची गाडी आली होती त्यावेळेला मी प्रेग्नंट होते, तेव्हा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता, तेव्हाही तुम्ही विचारलं होतं काहींनी की ताई साडी का नाही नेसली. तेव्हा प्रेग्नंट होते ना, उलट्या मला खूपच होत होते, मला खूप बेचैन होते मी त्यावेळेला, म्हणून साडी नव्हती नेसली. आता आठवण आली त्या सगळ्याची. दारात जी गाडी उभी दिसती आहे ती आम्ही नवीन घेतली. इकडे मी आरूला पकडलंय, त्याला मी भरडी पाजते आहे. नवीन नाही घेतली, जुनीच आहे आमची स्विफ्ट. फक्त ती जरा कुमारने डागबुजी केली तर ती जरा नव्यासारखी दिसते. मी तुम्हाला क्लोजअप नंतर दाखवते, प्लीज एक्सक्यूज. इकडे डायपर इकडे पोतेर आहे, मी एका बा हाताने पोराला पकडलंय आणि इकडे मॅच चालू आहे आणि आई लाडवांची तयारी करतायत. दिवाळी फराळ हे पिलू आणि हा खात नाही. आपलं कपाट रेडी झालंय, त्याच्यामध्ये स्टोरेज सगळं चालू आहे माझं. कुठे काय ठेवायचं कुठे काय ठेवायचं, आता एवढे खण केलेत तर ते जरा एफिशियंटली यूज झाली तर त्याचं काहीतरी फायदा, आणि त्याच्यासाठीच तेवढे खण केलेत. तर बेसिकली आता मी काय करते आहे, बरंच काय काय असे लाईट्स किंवा ट्रायपॉड टाईप गोष्टी आहेत माझ्याकडे, त्याच्यानंतर ह्या काही केबल्स आहेत ज्या नंतर कधीतरी अडीनडीला लागू शकतात, त्या सगळ्या मी या बॉक्समध्ये ठेवते. आता ही गोष्ट अशी आहे, टिंट रिमूवर, म्हणजे स्वेटरवर वगैरे आता थंडी येते, स्वेटरवर वगैरे जे असे बारीक बारीक गोळे तयार होतात बघा लोकरीचे, ते काढण्यासाठीच आहे. तर हे कुठे ठेवायचं, ज्या बॉक्समध्ये इस्त्री आहे त्याच्या बाजूला ठेवलं तर हे पटकन सापडेल. आता हे साईडला ठेवते, सगळा विचार करून करून ठेवते म्हणजे ते मला पटकन सापडावं सुद्धा आणि ते एफिशियंटली स्टोअर पण व्हावं, मॅनेज व्हावं सगळं. एक बॉक्स रेडी झाला, छत्री आहे, रेनकोट आहे. माझा एक रेनकोट ना मी ह्या लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्या वर्षी घेतला होता, तो कुठे हरवला मला कळलंच नाही आणि आत्ता तो सामान जेव्हा साफ करायला गेलो तेव्हा तो एका बॉक्समध्ये ह्याच्या वरती जे सटरपट्ट ठेवलेलं त्याच्यात सापडला. आता हा बॉक्स फोडतो. एकूणच नगरच्या राजकारणात आजी माजी महसूल मंत्री असलेल्या विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात येडू दोन पायात दोन घातल्यास काय रिंगा ए पगलू अरू ए अरू दोन पायात दोन रिंगा कोणी घातलेले अल्ले अल्ले अळे अळे अरे अळे अळे अरे अळे अळे धपा 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 हे धपा. बेसिकली कुमारने काय केलं, गाडीचा पेंट चेंज करून घेतला, म्हणजे सेम कलर दिला व्हाईट कलर जो आधी होता, फक्त नव्याने पेंट करून घेतली संपूर्ण गाडी बाहेरून. आणि समोरचा जो शो आहे तो थोडासा बदलला, ज्यांची स्विफ्ट आहे त्यांच्या लक्षात येईल समोरचं हे सगळं बदललेलं आहे. आमच्या गाडीचं बोनेट वगैरे खराब झालं होतं तर ते पण बदललं आहे, जिथे स्क्रॅचेस होत्या त्या सगळ्या चेंज झाल्या आहेत. सो हा बदल केलेला आहे. दॅट्स इट फॉर टुडे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी ब्लॉग घेऊन मी लवकरच येईन. टिल देन बाय बाय, टाटा टेक केअर.